नमस्कार मित्रांनो, एसआर फिल्म या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। मित्रांनो, आज मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू असा आहे की आपल्या चॅनलसाठी खूप आनंदाची गोष्ट घडलेली आहे, ती म्हणजे आपली जी यूट्यूब फॅमिली आहे ती जवळजवळ 5000 पर्यंत पोहोचलेली आहे। मित्रांनो, 1000 टप्पा पूर्ण करत असताना तो 1000 टप्पा पूर्ण करणं तितकंसं मला सोपं नव्हतं जितकं आता हा 5000 टप्पा पूर्ण झाला आहे। अगदी 2 महिन्यामध्ये 1000 टप्प्यानंतर अगदी 2 महिन्यामध्ये हा 5000 टप्पा मित्रांनो पूर्ण झालेला आहे। यातून तुमचं असणारं प्रेम, त्याचबरोबर तुमचं असणारं सहकार्य, आपुलकी आणि जिवाळा हा दिसून येतोय। मित्रांनो, खरंच खूप आणि खूप चांगल्या पद्धतीने तुमचा सपोर्ट आहे, साथ आहे, त्याचबरोबर तुम्ही चांगल्या पद्धतीने आम्हाला वेळोवेळी कमेंटद्वारे काही सूचना करता, त्या देखील आम्ही सूचना आम्ही फॉलो करतो। मित्रांनो, त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे तुमच्यासाठी वेळोवेळी काहीतरी विनोदी, सामाजिक, शैक्षणिक आणि त्याचबरोबर जे विज्ञानवादी असं आम्ही काहीतरी नवीन आपल्यासोबत म्हणजे समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो। आणि तुमचा जो प्रतिसाद आहे मित्रांनो हा खरंच खूप वाखाणण्यासारखा आणि त्याची दखल घेण्यासारखा आहे। मित्रांनो, अत्यंत ग्रामीण भागामध्ये हे चॅनेल आपण चालू केलेलं होतं आणि यूट्यूबवरती कोणत्याही प्रकारचं ज्ञान नसताना मला सांगायला मित्रांनो खरंच आनंद होतोय आणि अभिमान वाटतोय की आपल्या तालुक्यामध्ये सर्वात अगोदर यूट्यूबवरती असं मला वाटतंय की 2017 मी यूट्यूब चॅनेल चालू केलं होतं मित्रांनो। आणि त्यानंतर चॅनेलवरती एका दुसरा व्हिडिओ मी टाकत होतो, फारसं त्यावेळी आपल्याला ते शेअर करणे किंवा ती लिंक पाठवणे यातलं काही माहिती नव्हतं। मात्र यूट्यूबवरती आम्ही व्हिडिओ टाकत गेलो आणि जसं आपल्याकडे व्हॉट्सअप वगैरे किंवा इतर गोष्टीचं ज्ञान आणि ते शेअर करण्याची ज्यावेळी इतर माध्यमं आम्हाला मिळाली त्यानंतर मात्र आम्ही मागे वळून पाहिलं नाही। मित्रांनो, चॅनलवरती तुम्ही जर गेलात तर बऱ्याचशा आपल्या शॉर्टना लाखामध्ये व्ह्यूज आहेत मित्रांनो, आणि व्हिडिओना सुद्धा चांगल्या पद्धतीने व्ह्यूज येत आहेत आणि लोकांना आपला कंटेंट आवडत आहे। खास करून मी संपूर्ण चॅनलवरती म्हणजे अनालिसिस केल्यानंतर मला असं जाणवलं की लोकांना ग्रामीण भागातील व्हिडिओ जे आहेत, मग त्याच्यामध्ये पर्यटनामध्ये असणारे जे काय ग्रामीण भागातील ठिकाणं आहेत ती पाहायला खूप आवडतात, त्यांचे व्हिडिओ पाहायला खूप आवडतात। खूप छान छान कमेंट मित्रांनो दिले आहेत, त्या सगळ्याच कमेंट मला वाचणं या ठिकाणी शक्य नाही आहे, पण ज्या लोकांनी कमेंट केलेले आहेत, सपोर्ट केलेला आहे, खरंच त्यांना मनापासून धन्यवाद। आणि तुमचा हा सपोर्ट आहे मित्रांनो, इथून पुढेही असू द्यात, त्याच्यातून आम्हाला नवीन प्रेरणा मिळेल, नवीन काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होईल आणि आम्ही त्यातून काहीतरी नवीन बनवू यात काही शंका असणार नाही। आणि तुमचं हे प्रेम सपोर्ट असंच राहू देत। आजचा हा 5000 टप्पा पूर्ण केल्यानंतर बऱ्याच जणांचे मेसेज आलेत, बऱ्याच जणांचे कॉल आलेत, हे पाहून म्हणजे हे पाहून आणि हे तुमचं प्रेम पाहून मला खरंच माझा ऊर भरून आलेला आहे। आणि खरं सांगायचं म्हणजे या चॅनेलवरती आपण जेवढी नवीन होतो तेवढी फारसं ज्ञान नव्हतं, मात्र जे काही लोकलचे कलाकार असतील किंवा लोकलची जे व्यक्ती असतील यांना घेऊन आपण हे चॅनल क्रिएट केलं होतं, याच्यावरती कंटेंट टाकत होतो। आणि हे करत असताना आपल्याला नवनवीन ज्ञान याच्यातून मिळत गेलं। सुरुवातीला आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट नव्हती, तरीसुद्धा जो काही साध्या मोबाईलवरती आम्ही शूट करत होतो आणि त्याच्यावरून ते व्हिडिओ आपण पोस्ट करत होतो, मात्र याच्यामध्ये मला थोडंसं व्हिडिओमध्ये थोडंसं ज्ञान असल्याकारणाने मी त्याच्यामध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत गेलो आणि साहजिकच त्याच्यामध्ये यश आलेलं आज पाहायला मिळतंय। आज मित्रांनो आपल्याकडे बरीचशी साधनं उपलब्ध झालेली आहेत आणि त्या साधनांच्या माध्यमातून आपण व्हिडिओ बनवत आहोत। आणि खऱ्या अर्थाने फेसबुकला आपलं पेज आहे, इन्स्टावरती पेज आहे, तिथेही जाऊन तुम्ही ते या ठिकाणी फॉलो करा। आणि यूट्यूबला जसं प्रेम करताय तसं तिथं रील्सलासुद्धा माझ्यावरती म्हणजे माझ्या रील्सला तुम्ही फॉलो म्हणजे लाईक करा, फॉलो आमचे म्हणजे फॉलोअर्स त्याच्यावरती सुद्धा तुमचे वाढले पाहिजे लक्षात घ्या। आणि यूट्यूबवरचे व्हिडिओ मी जर पाहिले तुम्ही म्हणजे मला वाटतं प्लेलिस्ट आपण केलेली आहे, म्हणजे ग्रामीण भागातील व्हिडिओ वेगळे आहेत, त्याचबरोबर तुम्हाला चॅनलचं आपलं एक वैशिष्ट्य असं आहे की आपण फक्त ब्लॉगिंगच नाही आहे, तर आपण मगाशी पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्या चॅनलवरती आपण सामाजिक संदेश देणारे, त्याचबरोबर पर्यटनाचा म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये अशी ठिकाणं आहेत की जी दुर्लक्षित आहेत त्यांना दृष्टिक्षेपात आणण्याचं आम्ही काम केलेलं आहे, तर ते ब्लॉगिंगचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। त्याचबरोबर लोकांचं मनोरंजन आणि सामाजिक संदेश एखादा मिळावा यासाठी आम्ही शॉर्ट फिल्म त्याच्यावरती टाकलेले आहेत, त्याचबरोबर आपल्या निसर्गातील विविध घट म्हणजे गोष्टी आहेत, ठिकाणं आहेत, त्यांची लोकांपर्यंत माहिती पोहोचावी यासाठी सुद्धा आम्ही एक डॉक्युमेंटरी तयार केलेली होती।
ती त्या डॉक्युमेंटरीपासून सुरुवात झालेली आहे मित्रांनो. त्याचं नाव आहे हिंडोळा. ते सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकताय मित्रांनो. त्याचबरोबर डॉक्युमेंटरी बरोबरच मित्रांनो आपण त्या ठिकाणी मग सांस्कृतिक कार्यक्रम असतील, सण असतील, ही देखील आम्ही आमच्या चॅनलवरती स्वतंत्र टाकलेले आहेत मित्रांनो. आणि जे सांस्कृतिक कार्यक्रममध्ये खास फुगडी असेल, त्याचबरोबर गणेश उत्सव असेल, त्याचबरोबर जे वेळोवेळी जे सण साजरे केले जातात त्यांचे व्हिडिओ देखील माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल, लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो हे करत असताना तुम्हाला एज्युकेशनल सुद्धा काही माहिती देणारे व्हिडिओज आपण या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत, ते देखील तुम्हाला पाहायला मिळतील. आणि एवढंच नाही तर म्हणजे जी काही मोठी मुलं आहेत यांच्यासाठी सुद्धा काही विशिष्ट प्रकारचे आपण व्हिडिओ याच्यामध्ये त्यांना प्रेरणा देणारे असतील, त्याचबरोबर सामाजिक संदेश देणारे असतील, तर हे सुद्धा आपण चालू केली. त्यांच्यासाठी आपण वेबसिरीज देखील चालू केलेली होती. ती वेबसिरीज होती मित्रांनो, सुरुवातीला मी कोळव या नावाने पहिल्यांदा ट्राय केला होता वेबसिरीजचा, मला वाटतं 2017 कोळव या नावाने. थोडंसं ज्ञान नव्हतं तरी सुद्धा आपण भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते शूटिंग करत होतो, ते एकत्र करून त्याचं एडिटिंग करून आपण चॅनलमध्ये टाकत होतो. त्याला देखील चांगल्या पद्धतीने लोकांचा म्हणजे सपोर्ट मिळाला मित्रांनो. आणि याच्यातूनच आपण वेगवेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत राहिलो. त्यानंतर आपल्याला संधी मिळाली ती म्हणजे एक दुसरी वेबसिरीज आपण चालू केली, ती म्हणजे आपण या ठिकाणी दुसरी जी वेबसिरीज आता सध्याच आपण पाहिली होती ॲक्शन बीके, तर ती सुद्धा वेबसिरीज आपण चालू केली. त्याला देखील लोकांचा सपोर्ट चांगल्या पद्धतीने होता. मात्र माझी काही माझे वैयक्तिक काही कारणं असल्या कारणाने त्या वैयक्तिक म्हणजे काही प्रॉब्लेम्स असल्या कारणाने मी ती पुढं पूर्ण करू शकलो नाही. काही किंवा कारण असतं मी ते पुढे तो प्लॅन ढकलला, त्यामुळे ॲक्शन बीके थांबली. पण त्याच्यानंतर आपण वेगवेगळे ब्लॉगचे व्हिडिओ, शेतीविषयक व्हिडिओ, कृषी म्हणजे कृषी व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनलवरती मित्रांनो अपलोड केले. आणि त्याच बरोबरीने आपण हे जी माहिती असेल काही म्हणजे ग्रामीण भागातील माहिती असेल ही सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम माध्यम आपण केलेलं आहे. आणि याच्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या लोकांचं सहकार्य मिळालं, लक्षात घ्या मित्रांनो. याच्यामध्ये मग बिके असतील यांनी खूप चॅनलच्या सुरुवातीपासूनच आपल्या बरोबर आहेत, त्यामुळे मी त्यांना आता टाळू शकत नाही. तर माझ्या नवीन प्रोजेक्टमध्ये मला त्यांना घ्यावंच लागतं, कारण की चॅनलची सुरुवात त्यांच्यापासून झालेली होती. तर त्याचबरोबर नवीन कलाकार देखील आपल्याला ॲड होत आहेत. आणि खास करून माझ्या ब्लॉगिंगला सोबत असणारा म्हणजे माझा मित्र कुंडलिक कांबळे म्हणजेच कुंडलिक सर, हे देखील यांचा देखील सपोर्ट आहे म्हणजे होता सोबत. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे विजय कांबळे यांनी देखील वेगवेगळ्या ब्लॉगिंगच्या वेळी कॅमेरा आणि एडिटिंगचं देखील काम केलेलं आहे, तर त्याचा देखील सपोर्ट आपल्या चॅनलला चांगल्या पद्धतीने झालेला आहे. त्याचबरोबर काही ज्ञात अज्ञात व्यक्तींनी देखील आपल्याला बाहेरून सपोर्ट केलेला होता, काही गोष्टींसाठी सपोर्ट केला, त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो. आणि तुमचं जसं प्रेम आजपर्यंत दिलेलं तुम्ही प्रेम आहे ते खूपच खूप 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 माझ्यासाठी मोलाचं आहे. इथून पुढेही देखील तुमचं प्रेम हे असंच राहू दे मित्रांनो. आपण इथून पुढे देखील चांगले चांगले प्रोजेक्ट असतील तर मला 100% तुम्ही मला कमेंटद्वारे म्हणजे कळवू शकताय. आपल्या भागातील काही कार्यक्रम देखील मी लाईव्ह टाकण्यासुद्धा प्रयत्न केला होता, तर असं काही असेल तर नक्की मला तुम्ही कमेंटद्वारे किंवा फोनद्वारे कळवू शकताय मित्रांनो. आपण तो आपल्या चॅनल थ्रू दाखवू शकतो, कारण की मी चॅनलची सुरुवातीला इंट्रोडक्शन देत असताना म्हणत असतो की SRPIM या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी या ठिकाणी म्हणतोय आपला हा शब्द वापरतोय, माझा न वापरता आपल्या असं म्हणतोय मी, कारण की आपल्या भागातील जेवढे काही सण समारंभ असतील, आपली लोकं असतील, या सर्वांना आम्ही एकत्र घेऊन हा हे चॅनल चालवतोय, लक्षात घ्या. त्यामुळे मी आपला असं म्हणतोय आणि आपली संस्कृती आपण जतन जोपासत आहोत, लक्षात घ्या. तर त्यासाठी तुम्ही मला नक्की सपोर्ट कराल इथून पुढे देखील. आणि खरंच इथपर्यंतचा प्रवास माझ्यासाठी खूप मोलाचा होता, आणि तुमचा सपोर्ट तुम्ही मनापासून दिल्याबद्दल खरंच मनपूर्वक धन्यवाद मित्र.